अपना है भाई काय अपन आहे भाय अपन आहे भाय एरियामध्ये आपण कुणाला भीत नाही ए आपण आहे भाय आपण आहे भाय एरियामध्ये आपण कुणाला भीत नाही आणि पुढचं आपल्याला काय पण येत नाही ए म्हणता भाई बस काय भाईची एंट्री झाली काहीतरी ढाकचुक वाजव ना आई शपथ आपल्या एरियामध्ये न सांगता इथे डायरेक्ट कशी काय घुसली तू कोण आहे कोण तू मी की नाही मराठीची शिक्षिका आहे इथे कशाला आलेली आहे मी की नाही जनगणनेसाठी आले अच्छा अच्छा हे काय असे का उभे राहिलात आता तुम्ही जनगण म्हणणार आहे ना हा मग उभं राहिलं पाहिजे हे भाई सगळ्यांनी उभे राहा चला चला जनगण चालू होणार आहे लवकर ए पट्टीने फोडून काढी जनगण मन नाही जनगण ना ते काय असतो सेन्सस म्हणजे सेन्सलेस ते म्हणजे काय बोलतीये भाई हा काय पण काय बोलते हा घोडा बघितलाय ना सांग लवकर मी सांगते ना तुम्ही माहिती घ्यायला आले हो तुमची कसली नननननची नाही थांबा थांबा तुम्ही शिक्षिका आहे ना मन न एवढा वापरायचा नाही जर गव्हर्नमेंटला कळलं तुम्ही न जास्त वापरताय तर त्याच्यावरती GST लावतील मला काय पाहिजे तर पटकन विचारा लवकर सांगतोय तेच सांगते कोण तुम्ही डॉन अच्छा डॉन वडिलांचं नाव डॉन 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 आडनाव डॉन 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 अगं भाई किती छान नाव आहे डॉन 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 काय डॉन डॉन म्हणताय तुम्ही गाणं काय म्हणताय डॉन 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 म्हणून तुम्ही डायरेक्ट माझ्या अन्नावरची गो गाणं काय म्हणताय तुम्ही अहो ते डॉन माझं नाव नाही आहे नाव नाही आहे मी डॉन आहे नाव नाही आहे पट्टीने फोडून काढून नाव सांगा पटकन असं विचारा ना मग माझं नाव आहे भद्रसेन भद्रेश्वर बलभद्रे काय अहो भद्रसेन भद्रेश्वर बलभद्रे अगो बाई अक्का नावच दळभद्र आहे बाई तुम्ही कशाला पण काय पण बोलू नका आपलं नाव आहे ते नावाची फालतूगिरी करायची नाही जे काम करायला आलं ते करा ना विसरले तुम्ही मला पटकन सांगा तुमचं शिक्षण किती झालं अच्छा शिक्षण ना शिक्षण बघा आपण यशस्वी आहे यशस्वी ना यशस्वी आहे एवढंच काय आमच्या खानदाना सगळे यशस्वी आहे मग आपण जरी डॉन असलो भाई असलो ना तरी थोरा मोठ्यांचा मान राखतो ज्या ज्या दिवशी परीक्षा असते ना तेव्हा त्यांच्या पाया पडायला जातो आणि ते लोक आपल्याला एकच आशीर्वाद देतात कुठला यशस्वी हो यशस्वी हो यशस्वी हो यशस्वी हो ओ मॅडम नाही तुमचं शिक्षण किती झालंय BEd म्हणजे तुम्ही यशस्वी नाही हो ते यशस्वी द्या ते लय महत्वाचं असतं तुम्ही एक काम करा तुम्ही ना बाहेरून फॉर्म भरा तुमचा जन्म काय ऑक्टोबरचा आहे आई शपथ तुम्हाला कसं माहिती तुमच्या बाबांनी नक्कीच बाहेरून फॉर्म भरला असणार अरे हा तरीच एवढी वर्ष मी माझी जन्मतारीख शोधतोय आता कळलं ऑक्टोबर मध्येच आपला जन्म झाला असणार ऑक्टोबर म्हणजे काय असतं माहितीये आमच्या धंद्यामध्ये ना ऑक्टोबर मध्ये स्लॅक असतो मंदी असते ना तेव्हा पण बापाला काहीतरी काम धंदा नसणार तेव्हा त्याने केला असेल उद्योग आणि मग आमचा जन्म झाला असेल असं सगळं एकदम सिस्टमॅटिक बरं मला पटकन तुमच्या बायकोचं नाव सांगा चे बायको गेली हो गेली नाही 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 पण दुसरी आहे ना दुसरी आहे हा तिचं नाव सांगा तिचं नाव ना चिकनी चमेली चमेली नाव आहे तिचं चमेली नाही नाही पण तिचं नाव निकाल लिहू ते अजून कोणाला माहित नाही ना तुम्ही एक काम करा तुम्ही शिलाचं नाव लिहा शिला नाही नाही शिला पण नको शिलाची पण जवानी संपत चालली आहे तुम्ही एक काम करा मुन्नी मुन्नीचं नाव मुन्नी पण नको लय जाडी झाली ती माझ्या बाजूला उभी राहिली ना की आम्ही दोघं 10 आकडा वाचतो एवढ्या बायका तुमच्या मास्टर ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय हो म्हणजे काय सरकारी नियमांच्या विरुद्ध आहे अरे मग आपण कुठे नियमामध्ये राहून त्यांच्या बरोबर लग्न केलेलं आहे असंच असतं आपलं हो का बरं मुलं बाळ मुलं बाळ बाळ नाही आहे नाही पण मुलं आहेत ना
किती आहेत? एक 10-15 असतील. 10-15 मुलं? 10-15 हा. काय माहितीये आता एवढ्या बायका म्हटल्यावर प्रत्येकीला किमान 4-5 तरी द्यायला पाहिजे ना, म्हणून खैरात वाटून टाकली. 4-5 जरा आहेत. बरं, 4-5 थांबा. ओ ते मुलांचं लिहू नका. लिहू नको? अहो सिक्रेट आहे ते कोणाला अजून माहिती नाहीये. काय सांगता, मुलं झाली आणि माहिती नाही? कोणालाच नाही माहिती आहे. काय बोलता? का कारण काय माहितीये का? कारण एकाचा पण चेहरा माझ्यासारखा दिसत नाही. सगळी मुलं आपापल्या आयांवर गेल्यात. नाही नाही, त्यांच्या बापांवर गेली आहेत. किती बाहेर खाली आतो तुम्ही असे. ए बाई, ए तुझा एवढा वेळ ऐकून घेतो म्हणून काय पण ऐकणार ना. बाहेर खाली बिहेर खाली काय बोलते? अरे भाय, आपण भाय भाय. तुम्ही आणि भाई दिसता का? मला माहितीये भाई कसे दिसतात. असे काळे बिळे असे ओरखडलेले असे असतात मी बघितले. एक मिनिट थांब, हे तुम्हाला कुणी सांगितलं? मी बघितलं सिनेमात. आई शपथ तुम्हाला सांगतो ना, ह्या सिनेमावाल्यांची एक दिवशी सुपारीच वाजवली पाहिजे. सुपारी कधी वाजवतात? सुपारी कातरतात. बँड वाजवतात आणि बँडवाल्यांना सुपारी देतात. काय रे? अरे काय बाई, अहो बाई तसा नाही. ओ अहो बाई म्हणजे मी भाई, मी डॉन आहे. डॉन पाव किलो डॉन. पर्सनल बोलायचं ना सांगतो, बॉडी वर तर अजिबात बोलायचं नाही. हा तुम्हाला काय आहे की नाही यार? मला मी ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय पण बोलता तुम्ही. आई शपथ तुम्हाला मी मारू पण शकत नाही. का हो का? पण आपले वसूल आहेत ना, आपण बायकांवर कधी हातच उचलत नाही. अय्या, म्हणजे गुंडो के भी कुछ उसूल होते है. तसे आहात तुम्ही? मी बघितलंय सिनेमामध्ये. मग मला तुमचे वसूल सांगा ना, तुमची नियमावली सांगा. अरे कसली आली आहे नियमावली बाई, तुम्ही काय पण काय बोलताय. ओ तुम्ही जरा गप्प बसा ना, तुम्हाला काय पाहिजे? मट्टीने फोडून काढीन. सांगितलं ना मला तुमची माहिती पाहिजे. काय पण काय विचारतो, कोण आहे ही बाई यार? अहो मी मराठीची शिक्षिका आहे. मी तुमच्या पाया पडतो, पण प्लीज तुम्ही आता इथून जा. जाओ काय सांगता, मला आधी सांगा इथे कोण कोण राहतो माहिती द्या. अहो इथे कोण राहत नाही, हा अड्डा आहे. अड्डा 8 आहे की 10 आहे? 8 आणि 10 आकडे कसले मस्त आहे. 8-10 नाही, ओ अड्डा अड्डा, इथे माणसं राहत नाही. अड्डा आहे? गुंडांचा अड्डा? गुंडांचा अड्डा आहे. मग गुंड कुठे? ते गुंड कुठे? इथले गुंड. अरे ते स्मगलिंग करतात ते एकमेकांना बॉक्सेस देतात ते, आणि ते समूह गाण्यासाठी उभे राहतात ना ते. असे ऐका नका, एवढं वाकू पडाल खाली. अहो ते गुंड ना सगळ्यांना हप्ता जमा करायला गेलेली आहेत. हे बरं आहे तुमचं, त्यांना पाठवता उन्हात आणत, आणि तुम्ही हेडमास्टरासारखे असे पाय पसरून बसता. आई शपथ ऐकून घेतो म्हणून काय पण बोलते ही बाई. बस बस, आत्ताच्या आत्ता हा घोडा आहे ना, अख्खाच्या अख्खा तुमच्यात खाली करतो. घोडा धरलाय वर आणि खाली करतो. आणि हा काय घोडा आहे एवढूचा? ही बकरी आहे, बकरी. कुछ भी बकरी आहे औरत. अरे काय तू मला माहिती सांगा. कसली माहिती? तुमची माहिती हवी. माझी माहिती हवी ना, मी सांगतो. बघा मी डॉन आहे, गेली 15 वर्ष मी भाईगिरी करतोय. मी आतापर्यंत ना 40-50 जणांना किडनॅप केलेलं आहे, 70-80 जणांकडून खंडणी वसूल केलेली आहे. आणि आता जर तुम्ही जास्त बोललात ना, तर या ठिकाणी मी पहिला मर्डर पण करणार आहे. नको, आपण काहीतरी मांडवली करूया. मांडवली? कसली मांडवली? आणि तुम्ही तरी देऊन देऊन काय देणार आहे मला? हे घ्या ना. हे टॅप डायरेक्ट मला सॉलिड आहे आणि हे चालू आहे. हो लाईव्ह आहे. हाय करा. हाय. आता तुम्ही जे काय बोलला आहे ना, ते पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं आहे.